तर धुळ्यातील दोंडाईचा येथील दगडफेकीनंतर तणावपूर्ण वातावरण आहे. दोंडाईचा येथील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नागरिकांना पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा आहे. शांतता आहे. आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे. मी देखील स्वतः दोंड्याच्यामध्ये कॅम्प करून आहे. सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये. कोणीही, आय रिपीट, कोणीही कायद्यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल. एवढंच मी त्यांना सांगतो. सध्या शांतता आहे. इथून पुढे देखील काहीही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे.